कोल्हापुरात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीचं पाणी आता पात्राबाहेर वाहू लागलंय। पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोल्हापुरात 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत। सध्या पंचगंगा नदी 30 फुटांवरून वाहते, 39 फूट इतकी इशारा पातळी आहे तर 43 फूट ही धोका पातळी आहे। तर जिल्ह्यातले 24 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उगवधाप सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती आहे आणि पंचगंगा नदी सुद्धा पात्राबाहेर गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर पाहायला गेलं तर गेल्या 24 तासापासून कोल्हापूरमध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम आहे ते नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यावरती होत आहे। 39 बंधारे आहेत ते जिल्ह्यातले सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे होताना पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं आहे। एनडीआरएफच्या 2 तुकडे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत, त्यापैकी 1 तुकडे शिरोळ इथल्या टाकळीवाडी तर कोल्हापूर शहरामध्ये 1 तुकडे तैनात असणार आहे। एकूणच जिल्हा प्रशासनानं या सगळ्या पूरस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे तो केल्याचं या ठिकाणी दिसून येते। नदीकाठच्या गावांना पूरप्रणव क्षेत्रातील गावांना आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहे, कारण जर अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा नदी आहे ती धोका पातळी गाठू शकते अशा पद्धतीचा अंदाज आहे तो प्रशासनाला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला आहे ती सध्या सुरुवात केलेली आहे। मात्र कालपासून आजचा जर विचार करायला गेला तर नदीची पाणी पातळी आहे ती काहीशी संत गतीनं वाढत आहे, इतकाच काही जो दिलासा आहे ती कोल्हापूरकरांना आहे। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर 8 जुलैपर्यंत आहे तो या ठिकाणी हवामान खात्यानं पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, तीव्र अतिवृष्टी होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे कोल्हापूरची ही चिंता आहे ती अद्याप कायम आहे। मात्र सध्या पंचगंगा नदी आहे ती पात्राबाहेर वाहताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमत वर।